समीकरणाचा परिचय उदाहरणे आज आपण बघणार आहोत समीकरण म्हणजे इक्वेशन संबंधित उदाहरणे मागील व्हिडिओमध्ये आपण समीकरणाविषयी माहिती घेतली चला तर मग काही उदाहरणांच्या मदतीने विषयी आणखी जाणून घेऊया अमनला त्याच्या शिक्षकांनी समीकरण तयार करण्यासाठी खालील विधान दिले आहे वायच्या दुप्पटीत सात मिळवल्यास पंधरा हे उत्तर येते इथे वाय एक व्हेरिएबल आहे चला आता समीकरण तयार करूया वायच्या दुप्पट दोन गुणिले वाय अर्थात दोन वाय होतात जसे आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण वायच्या दुप्पटीमध्ये सात जोडतो आपल्याला पंधरा मिळते तर खालीलप्रमाणे समीकरण तयार केले जाईल वायच्या दुप्पट अधिक सात बरोबर पंधरा दोन वाय अधिक सात बरोबर पंधरा या समीकरणात एस दोन वाय अधिक सात आहे आणि एस पंधरा आहे आता दुसरे उदाहरण पहा ललित आई त्रेचाळीस वर्षांची आहे ललितच्या आईचे वय जर ललितच्या वयाच्या पाच पटीपेक्षा सात वर्षांनी कमी असेल तर हे समीकरणाच्या रूपात मांडा समजा ललितचे वय ए वर्षे इतके मानले तर त्याच्या पाच पट असेल पाच गुणिले ए म्हणजे आपल्याला माहित आहे की ललितच्या आईचे वय ललितच्या वयाच्या पाच पटीपेक्षा सातने ने कमी आहे ललितच्या वयाचे पाच पट वजा सात म्हणजे पाच ए वजा सात प्रश्नानुसार आईचे वय त्रेचाळीस वर्षे आहे तर समीकरण असेल ए वजा सात बरोबर त्रेचाळीस या समीकरणातील राशी पाच ए वजा सात ला समतुल्य आहे हे निराकरण केल्यावर ललितचे वय कळेल आज आपण पाहिले समीकरणाशी संबंधित उदाहरणे आशा आहे की आपल्याला ही उदाहरणे खूप चांगली समजली आहेत आता पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहू 但你吧。